हाय गाईज, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी तुमच्यासोबत अजून एक मिशो हॉल घेऊन आलेले आहे, जे माझं ज्वेलरी कलेक्शन आहे ते सेकंड पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे सर्व ज्वेलरी जे आहेत, काही मी मिशोवरनं परचेस केलेले आहे, काही मी लोकल शॉपमधून घेतलेली आहेत. तर मी तुम्हाला त्याचे जर लिंक अवेलेबल असतील, तर मिशोमध्ये तर लिंक नसतात, तर कोड असतात, तर कोड अवेलेबल असतील तर मी तुम्हाला, म्हणजे जर आउट ऑफ स्टॉक ती ज्वेलरी झाली नसेल, नेकलेस झालेले नसतील, तर मी त्याचे कोड तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. आणि जे काही मी लोकल शॉपमधून घेतले आहेत त्याचे कोड तर तुम्हाला मी नाही देऊ शकत. त्याचं जर सिमिलर प्रोडक्ट मला मिशोमध्ये दिसला तर मी तुम्हाला त्याचे सिमिलर प्रोडक्टचे कोड तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन. तर सर्वात अगोदर जो नेकलेस आहे तो मी तुम्हाला दाखवते. हा बघा, असा छानसा गोल्डन कलरचा पूर्ण नेकलेस आहे आणि गळ्याशी आहे, आणि अशी जी आहे वरती जी आहे ते एकदम पातळ असा आहे, एकदम जाडसर नाहीये तो. आणि खाली असं पेंडंट खूप छान आहे, त्या पेंडंट मध्ये जे आहे ते असे रुबी स्टोन आहेत आणि इथे वरती ग्रीन कलरचा स्टोन आहे. घातल्यानंतर तुम्हाला हे बघा असा छानसा लुक येतो. आणि डोरी सुद्धा खूप छान आहे याची, आणि डोरीला हे असे बीट्स लागलेले आहेत व्हाईट कलरचे. तर मी हा नेकलेस लोकल शॉपमधून घेतला होता, मला घेऊन याला खूप वर्ष झाली आहेत. तर याची पॉलिश वगैरे बिलकुल काही गेलेली नाहीये, जशीची तशी आहे. तर माझा हा नेकलेस तुम्हाला जर याचा मिशोवरती जर लिंक मला याची, म्हणजे सिमिलर प्रोडक्ट जर मला सापडलं तर मी याचा कोड तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. याच्यासोबत मला असे इयरिंग्स रिसीव झाले होते. हे बघा, असे इयरिंग्स मला याच्यासोबत रिसीव झाले होते. तर वरती असे जसे नेकलेसमध्ये डिझाईन आहे तशी डिझाईन नाही, तशीच डिझाईन आहे. हे वरती पेंडंटच्या वरती जी डिझाईन आहे अशी फ्लावरची, तीच डिझाईन इयरिंग्सच्या इथे आहे वरती टॉपला. आणि अशी खाली छानपैकी असं गोल राऊंड आणि खाली असा बीट दिलेला आहे याचाच गोल्डन कलरचा. असे खूप छान आहे, लाईट वेट आहेत आणि जास्त मोठेही नाही आहेत आणि लहानही नाही आहेत, मीडियम साईजमध्ये आहेत. घातल्यानंतर खूप अशी छान दिसतात. आणि आपण गोल्डन कलर म्हटला म्हणजे कुठल्याही साडीवर आपण वेअर करू शकतो, ड्रेसवरती वेअर करू शकतो, त्याला विचार करण्याची गरज नाहीये. तर माझा हा फर्स्ट नेकलेस. आणि सेकंड नेकलेस मी तुम्हाला दाखवते, जो मी मिशोवरनं घेतलेला आहे. तर बघा, मी मिशोवरनं हा असा चोकर घेतला होता, असा छान दिसतो घातल्यानंतर गळ्याशी, म्हणजे वरती पूर्ण असा. आणि असे याला फोर लेयर आहेत याचे, वेगवेगळे आहेत, ते जॉईंट नाहीयेत. आणि हे इथे असे हे फ्लावर आहेत बनवलेलं छानपैकी राऊंड कलर मध्ये, आणि इथे असे ग्रीन कलरचे बीट लावलेले आहेत आणि इथे ग्रीन कलरचा असा स्टोन लावलेला आहे. तर असा खूप छान आहे आणि याची प्राइस पण अफोर्डेबल आहे. 250 किंवा 200 असा काहीतरी याची प्राइस होती, मला नाही आठवत आता. मी तुम्हाला लिंक तर देणार आहे, तुम्ही नक्की चेकआउट करून घेणार त्याच्यावरनं. याच्यासोबत इयरिंग सुद्धा मला मिळालेले आहे. इयरिंग सुद्धा याचे असे छान आहे, क्यूट क्यूट छोटे छोटे असे. ते तुम्हाला मी दाखवते एक मिनिट. तर याची इयरिंग्स बघा, अशी छान आहे, जशी जे पेंडंट मध्ये डिझाईन आहे ना तीच डिझाईन याच्यामध्ये आहे बनलेली. आणि खाली अशी ग्रीन कलरची बीट लावलेले आहेत, खूप छान दिसतात आणि खूप स्मॉल आहेत. लहान मुली ज्या आता बरेचसे शाळेमध्ये गॅदरिंग होत असतात, लहान मुलींना जर तुम्ही पार्टिसिपेट करत असेल डान्समध्ये किंवा कुठल्या तरी नाटकमध्ये तुम्ही मुली पार्टिसिपेट करत असतील लहान मुली, तर त्यांच्यासाठी खूप परफेक्ट आहे. इयरिंग्स सुद्धा खूप छान आहे, म्हणजे लहान मुली ज्या मोठ्या मोठ्या इयरिंग्स नाही वेअर करू शकत, खूप लाईट वेट आहेत आणि लहान आहेत, तर मुलींवरती खूप छान असा दिसेल हा नेकलेस. तर बघा, हा माझा थर्ड नेकलेस, हा लॉंग आहे, राणी हार टाईप. तर मी हा नेकलेस सुद्धा लोकल शॉपमधून परचेस केलेला होता. असे 3-4 नेकलेस मी एकाच वेळ परचेस केलेले होते. तर असे 4 लेयर आहेत त्याला सुद्धा, लहान मोठे. आणि घातल्यानंतर याचाही लुक खूप छान येतो. मी जो तुम्हाला मिशोवरून घेतला होता चोकर, त्याच्यासोबत मी हा वेअर केला होता, म्हणजे दोघं सिमिलर लुक देतात. आणि कलर सुद्धा मिशोवरनं मी घेतलाय ना, असा जास्त भडक नाहीये की
गोल्डन जो भडक असतो जो घातल्यानंतर व्यवस्थित दिसत नाही, एकदम लुक व्यवस्थित येत नाही तसा कलर नाही, हे खूप छान आहे, सटल कलर आहे आणि मी याच्या सोबत वेअर केला होता तर खूप असा सुंदर लुक येत होता याच्या सोबत वेअर केल्याने. दोघांची लेअरिंग करून मी घातला होता आणि याच्या सोबत मला हा लॉन्ग नेकलेस सोबत बघा हे इयरिंग्स रिसीव झाले होते, असे मोठे आहेत. आपण लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहेत, छान आहेत, लॉन्ग आहेत. ज्यांना लॉन्ग इयरिंग्स आवडतात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे. बघू शकता तुम्ही असं राऊंड, जसं नेकलेस मध्ये डिझाईन आहे तशीच इथे राऊंड कलर राऊंड मध्ये इथे डिझाईन केलेली आहे. आणि इथे असे छोट्या छोट्या पत्त्या दिलेल्या आहेत पान आकाराच्या आणि इथे खाली असं बीट लावलेला आहे आणि ग्रीन कलरचे बीट लावलेले आहेत. खूप सुंदर इयरिंग्स आहेत असे. अजून मी एक घेतलेला होता लोकल शॉप मधून, तो सुद्धा मी म्हणजे जो मी तुम्हाला आता दाखवला राणी हार टाईप हा सुद्धा तसाच आहे, याला सुद्धा राणी हारच म्हणतात वाटतं. बघू शकता तुम्ही असं पान आकाराचं याचं पेंडेंट आहे आणि वरती असं फ्लावर बनवलेलं आहे. इथे ग्रीन कलरचा असा स्टोन दिलेला आहे आणि इथे रुबी स्टोन दिलेला आहेत आणि हा इथे असा एक हे दिलेला आहे स्टोन. खूप छान दिसतो आणि असे इथे छोट्या छोट्या अंतरावर म्हणजे लहान लहान असे फ्लावरची डिझाईन केलेली आहे थोड्या थोड्या अंतरावरती, तुम्ही बघू शकता. याच्यासोबत मला इयरिंग्स हे रिसीव झालेले होते असे, जसे पेंडेंट आहे तसाच असे फ्लावर शेपमध्ये वरती हे आहेत आणि ग्रीन कलरचा इथे हे दिलेलं आहे कुंदन आणि असे गोल राउंड आहेत आणि इथे बीट्स दिलेले आहेत व्हाईट कलरमध्ये आणि पिंक कलरमध्ये आणि इथे असे खालच्या भागाला असे कुंदन लावलेले. तर बघा मी काही ऑक्सिडाइज ज्वेलरी मागवली होती, म्हणजे नेकलेस एक दोन तीन नेकलेस आहे आणि एक मंगळसूत्र आहे. तर बघा हे मी वेअर केलेलं आहे, खूप असं सुंदर लुक दिसतो घातल्यानंतर. तुम्ही खणांच्या साडीवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर करा, खूप सुंदर लुक येतो आणि खूप ट्रेंडमध्ये आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी. तर याच्यासोबत मला बघा हे इयरिंग्स भेटले होते, असे राऊंड कलरचे स्टड इयरिंग्स आणि फिंगर रिंग मिळालेली होती आणि ब्रॅसलेट हे मिळालं होतं कडा टाईपमध्ये असं छान त्याच्या सोबत आणि एक नोज रिंग मला मिळालेली होती, नोज पिन. ही बघा छान आहे नोज पिन सुद्धा, असं मस्त लुक दिसतो घातल्यानंतर. बघू शकता तुम्ही असा सुंदर साडीवरती तर खूप असा सुंदर लुक येईल, खूप मस्त वाटतं घालून साडीवरती, खणांच्या साडीवरती, तुम्ही पैठणींवरती किंवा कॉटनच्या साड्यांवरती खूप असा एकदम छान दिसेल. तर मी हा मागवला होता आणि मंगळसूत्र मागवलेलं आहे मी ऑक्सिडाइज मध्ये. तर तुम्ही बघू शकता असं पेंडेंट किती छान असं छान डिझाईनचं पेंडेंट आहे याच आणि काळे मणी आहेत आणि काळ्या मणींमध्ये असे ऑक्सिडाइजचे मणी आहेत आणि चार पदरी आहेत ही आणि बऱ्यापैकी लॉंग आहे. म्हणजे ज्यांना लॉंग मंगळसूत्र घालायला आवडतं एकदम तर ते त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि जे सुद्धा लॉंग मंगळसूत्र घालत नाही तर ते याच्यातले मणी काढून कमी करू शकता. तर खूप असं सुंदर मंगळसूत्र आहे घातल्यानंतर. बघा तुम्हाला दाखवते कसा लुक येतो. तर तुम्ही असं ऑक्सिडाइजचा नेकलेस आणि मंगळसूत्र कानातले बांगड्या वगैरे तुम्ही असे वेअर करा, म्हणजे पूर्ण सेट असा बनून जाईल त्याचा आणि त्या खणांच्या साडीवर तुम्ही वेअर करा, खूप असा सुंदर लुक येईल. आणि याच्यासोबत मला इयरिंग्स सुद्धा रिसीव झालेले आहेत, तर इयरिंग्स पण असे खूप सुंदर आहेत, लाईट वेट आहेत आणि असे एकदम छान दिसतात. एकदम आपला चेहऱ्याचा लुक जो आहे तो एकदम बदलून जातो आणि याच्यासोबत मला नोज पिन सुद्धा मिळाली आहे. खूप बघा किती सुंदर आहे, महाराष्ट्रीयन नोज पिन आहे. तर आणि प्रेसवाली आहे, ज्यांनी ज्यांचे नाक वगैरे टोचलं नसेल त्यांनी तर ते सुद्धा वेअर करू शकता. तुम्ही बघू शकता किती असा सुंदर लुक येत आहे. तर हे सुद्धा मिशोवरूनच मी घेतलं आहे. क्वालिटी वगैरे मी छान आहे, क्वालिटी खरोखर छान आहेत, क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाहीये. आणि मला घेऊन 1 ते 1.5 वर्ष झाला, काही झालेलं नाही आहे त्या ज्वेलरीला. तर मी अजून असे ऑक्सिडाइज मध्ये इयरिंग्स मागवले होते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करून देते. तर बघा हे असे राऊंड शेप मध्ये, म्हणजे जर तुम्ही असे जॉईन केले तर पूर्ण असा राऊंड शेप बनून जाईल त्याचा आणि जर तुम्ही वेगवेगळे केले तर ते अर्धा चंद्र म्हणजे बनून. पण घातल्यानंतर हे सुद्धा
खूप सुंदर दिसता. मी व्हिडिओ मध्ये अगोदरच्या क्लिप मध्ये मी ऍड घातले होते, हे तुम्हाला दिसतीलच तेव्हा वेअर केल्यानंतर कसे दिसतात. आणि लाईट वेट आहे, तुम्ही जीन्स वरती सुद्धा घालू शकता याला आणि ड्रेस वरती सुद्धा वेअर करू शकता. खूप सुंदर लुक येईल आणि ड्रेस वर साडीवर सुद्धा वेअर करू शकता. तर असा होता माझा आजचा ज्वेलरी हॉल. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक करत जा म्हणजे मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. अशीच मी तुमच्यासाठी अजून ज्वेलरी हॉल म्हणा किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी मी व्हिडिओमध्ये शेअर करेल. जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, बाय. See you soon, Samantha. Bye. Bye. व्हिडिओ आवडला असेल तर बोल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, बाय.